आताच बघा, मी सातत्याने विरोधी पक्षावर हल्ला, म्हणजे लोकशाहीचा हल्ला आणि लोकशाहीसाठी जे काय प्रयत्न करत आहे तो त्यावेळेला मला तुरुंगवास भी भोगावा लागला। मी दोन वेळा येरवडा जेलमध्ये आंदोलनामध्ये होतो आणि भविष्यामध्ये लढणारा कार्यकर्ता आणि जे माझ्या अंगामध्ये सामाजिक आणि कार्यकर्त्याचं रक्त आहे ते मला शांत बसून देत नाही। ज्यावेळेला अन्याय दिसेल त्यावेळेला मी नक्कीच अग्रेसिव्ह असेन। लोकशाहीच्या राज्यामध्ये मी सर्वसामान्यांचे प्रश्न रस्त्यावर येऊन म्हटलं तरी मांडेन। 2024 ला निवडणुका होती, निवडणुकीमध्ये लोकांनी कल दिलेला आहे, मात्र 24 ला आम्ही दाखवून देऊ कारण की आमच्या तसं आम्हाला कळलं नाही। आज राज्यामध्ये महाविकास आघाडीची प्रतिमा अत्यंत चांगली आहे। लोक भारतीय जनता पार्टीला वैतागलेले आहेत, महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि ज्या पद्धतीने कुरघोडीचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललंय महाराष्ट्र जनतेला पटलेलं नाहीये। ज्याप्रमाणे उद्धवजी साहेब यांचं मंत्रिमंडळ 6 महिन्यापूर्वी ज्या पद्धतीने पाय उतार झालं हे महाराष्ट्राच्या जनतेला पटलं नाही, महाराष्ट्रामध्ये चुली पेटलं नाही। त्या दिवशी ज्या दिवशी उद्धव साहेब वर्षावरनं मातोश्रीला चालले तर लोकांच्या डोळ्यामधलं पाणी थांबलं नाही, काही लोकांनी घरामध्ये टीव्ही बंद केले। ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांबद्दल लोकांना प्रेम आहे, महाविकास आघाडीवर प्रेम आहे आणि कुरघोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही। रस्त्या पाठोपाठ कोथरूड आहे आणि कोल्हापूरमध्ये देखील तुमचे विजयाचे बॅनर लागले होते, त्यामुळे कुठेतरी दादांना हा इशारा होता का? नाही असं काय ना, जनतेने निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि जनतेने ठरवलंय की आता कोणाला ढवजन कोणाला घालवायचं। नाही ते एक मनात सल असतील, शिवसेना प्रमुख असतील, माझे वडील असतील, माझे मामा असतील। ज्यावेळेला मी पायरी चोडलो तर ही 2-3 नावं डोळ्यासमोर आणि एक आलंच होतं की आपल्याला वर्षानुवर्ष एक बघण्याचं त्यांचं हे होतं की हा काहीतरी करेल। आणि शिवसेनेत असल्यामुळे त्या टायमाची शिवसेना तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे घरचे बी चिंतेत असायचे की आता आमचं पोरगं काय होईल, पण ते मंत्रिमंडळात गेलं। धन्यवाद।